दहिसरच्या घरंटन पाडा नंबर 2 या शाळेवर कारवाई करणार 10वीच्या 512 उत्तरपत्रिका हरवल्या प्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई होणार आहे. एसएससी बोर्डाने ही माहिती दिलेली आहे. उत्तरपत्रिका कुणाच्या याची माहिती देखील शाळेकडे नाही आहे. 10वीच्या 512 विद्यार्थ्यांचं भवितव्य यामुळे धोक्यात आलंय. प्रिन्सिपल पाठक जे आहेत त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे जे तपासण्यासाठी पेपर आले होते त्यापैकी इतिहास विज्ञान आणि संस्कृतीचे एकूण 516 जे पेपर्स होते जे तपासणी न झालेले पेपर्स ते चोरीला गेलेले आहेत अशी त्यांची तक्रार. त्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केलेला आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. दीपाली, एसएससी बोर्डाने काय काय तपशील दिलेत याबाबतचे? अमोल, एकतर मुंबईतल्या 512 विद्यार्थ्यांच्या या उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या चोरीला गेल्यात, त्यामुळे नेमका निकाल कसा काढायचा असा प्रश्न बोलण्यासमोर आहे. आणि या सगळ्याचा परिणाम ओव्हरऑल निकालावर सुद्धा होऊ शकतो. एसएससीचा निकाल सुद्धा उशिरा लागू शकतो, कारण या बोर्डाच्या नियमानुसार जेव्हा असे पेपर चोरीला जातात तेव्हा कुठेतरी मिटी घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जातो, पण संपूर्ण निकाल लावता येत नाही जोपर्यंत संपूर्ण उत्तरपत्रिका तपासून होत नाही. त्यामुळे हा एक मुद्दा पुढे येतोय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेविरोधात देखील कारवाई करण्याचा निर्णय बोर्डाने घेतलेला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होऊ शकते, पण या सगळ्यातून आपल्याला एक लक्षात येतं की शाळेचा निष्काळजीपणा तर आहेच, पण शिवाय बोर्डाचा देखील निष्काळजीपणा आहे असं म्हणावं लागेल. कारण सलग 6 पेपर फुटल्यानंतर आता पुन्हा एकदा 512 उत्तरपत्रिका चोरीला गेलेल्या आहेत, त्यामुळे कुठेतरी एकूणच बोर्डाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. धन्यवाद दीपाली या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.